पाचोरा तालुक्यात पावसाची संततधार सुरू होती. पावसामुळे शेतीचे कामही कोळंबली आहेत आणि त्यामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना त्वरित सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी पाचोरा काँग्रेसने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली असून यावेळी पाचोरा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अमजद पठाण, युवक जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गिरी, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान वनियार, शहराध्यक्ष शरीफ शेख, महिला जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस संगीता नेवे, कुसुम पाटील, सुनीता पाटील, कल्पना निंबाळकर, अमजद मोलाना, शिवराम पाटील, सय्यद इसुफ टकारी, बिस्मिल्ला टकारी, शंकर सोनवणे, ललित पुजारी, जलील शाह, कल्पेश येवले, राहुल शिंदे आदींनी धरणे आंदोलनमध्ये उपस्थित होते. दीपक गडरी, CNI महाराष्ट्र चॅनल, जळगाव. पाचोरा तालुक्यामध्ये म्हणजे जेव्हापासून लोकांनी पेरणी केलेली आहे, छोटे छोटे पीक असल्यापासून महिन्याभरापासून जो मुसळधार पाऊस चालू आहे, पाचोरा तालुका हा ओला दुष्काळ सरसकट जाहीर करून सरसकट नुकसान भरपाईचे पंचनामे करावे ही मागणी आम्ही काँग्रेसकडनं आज तहसीलदारकडनं केलेली आहे. त्यांना सांगितलं की आमच्या भावना या तुम्ही शासनाकडे तात्काळ पोहोचा आणि मुख्यमंत्र्याकडे ह्या भावना पोहोचून पाचोरा तालुका हा ओला दुष्काळामध्ये तात्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांचं जे आतोनात नुकसान झालेलं आहे ते खूप मोठं नुकसान आज शेतकऱ्याकडे जे आलेला तोंडात येणारा जो घास होता तो त्यांचा हिरवला गेलेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या या नुकसानाच्या भरपाईला पंचनामे करून तात्काळ सरसकट असे पंचनामे करावे आणि सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पाचोरा शहराच्या वतीने, तालुक्याच्या वतीने आज या ठिकाणी तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली होती.